लोकसभा निवडणुकीच्या चर्चेच्या विश्लेषणामध्ये आता तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सकाळपासून आम्ही तुम्हाला अपडेट देतोय. आता आपल्या बरोबर या चर्चेत सहभागी झालेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वृत्तवाहिनी प्रमुख उमेश कुलकर्णी सर. सर तुमचं स्वागत आहे. एकूणातच तुम्ही आता निकालाचा कल बघितला आहे तर नोदी नारा हा पुन्हा एकदा दिसतो आहे. 348 सीट आज घेऊन पुन्हा एकदा बहुमत सिद्ध होण्यासाठी भाजप तयार आहे. काय वाटतंय तुम्हाला? आपण बघितलं की 3 दिवसापासून जे एक्झिट पोलचे रिझल्ट येत होते सगळे आत्ताचे जे निकाल आहेत ते एक्झिट पोलच्या धर्तीवरच आहेत. पण मला असं नमूद करायचं आहे इथं की बहुतांश एक्झिट पोल्सनी 300 आसपास जागा दाखवल्या होत्या एनडीएला, पण प्रत्यक्षात एनडीएनी 350 आकडा टच केलेला आहे. त्यामुळं जनसामान्यांच्या भावना आणि जनसामान्यांचं मत हे कुठल्याही पोलमधून किंवा ओपिनियन पोलमधून 100% व्यक्त होतं असं म्हणता येणार नाही आपल्याला. त्यामुळं 300 ऐवजी आता 350 एनडीए जिंकत आलेले आहेत, त्यामुळे त्याचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ही जी निवडणूक आहे ह्याच्यात 2-3 मुद्दे फार महत्त्वाचे होते जे मला सांगावेसे वाटतात. एक तर विरोधी पक्षांकडे मुद्दे नक्कीच म्हणजे जनसामान्यांचे मुद्दे त्यांनी रेजच केले नाहीत कधी. एका साईडला भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते आपले अचीवमेंट्स म्हणा किंवा आपण केलेली कामं इफेक्टिव्हली लोकांपर्यंत पोहोचवत होते त्यांच्या भाषणातून, त्यांच्या प्रचारसभातून, रोड शोजमधून. आणि दुसरीकडे काँग्रेस म्हणा किंवा इतर विरोधी पक्ष फक्त एका व्यक्तीच्या विरोधात टीका टिप्पणी करत होते इतके दिवस. मला वाटतं त्याचा थोडाफार इफेक्ट हा मतदानावर झालेला आहे आणि मतदान कुणाला केलं गेलं त्याच्यावरती झालेलं आहे. दुसरा मुद्दा, ही निवडणूक पहिल्यांदाच अशी निवडणूक होती की जी एक व्यक्ती विरोधात 20 पक्ष 22 पक्ष अशी ही निवडणूक होती. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की परस्पर विरोधी विचारधारा असलेले पक्ष सुद्धा एकत्र येऊन एका व्यक्तीच्या विरोधात ही निवडणूक लढवत होते. त्यामुळे कदाचित मला वाटतं की त्याचा फायदा भाजपलाच मिळालेला आहे. बरोबर. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की हिंदू पोलरायझेशन, हिंदू वोट्स पोलरायझेशन हे आपण कधी आधी ऐकत नव्हतो. आधी कधी आपण जेव्हा चर्चा करायचो किंवा आधीच्या काळात जेव्हा इलेक्शन व्हायच्या तेव्हा कायम मुस्लिम तुष्टीकरण चालू आहे किंवा दलित वोट बँकसाठी कुणी काम करत आहे असं चर्चा केल्या जातात. पण आता तुम्ही बघितलं असेल पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यात जय श्रीराम आलं, जय श्रीरामचा नारा दिला गेला. मला वाटतं ह्याच्यामुळं बहुसंख्य समाजाचं फार मोठ्या प्रमाणावर वोट पोलरायझेशन म्हणजे ध्रुवीकरण झालं आणि त्याचा फायदा भाजपला पश्चिम बंगालमध्ये मिळाला आहे. गेली 70 वर्ष काँग्रेसनी काँग्रेस सरकार आहे आणि 2014 अचानक एक जादू घडली जी मोदी जादू होती. त्या मोदी जादू मध्ये आता पुन्हा एकदा असं घडलं आणि तीच पुनरावृत्ती आता इथे घडली आहे. गांधी घराणं कुठेतरी ह्याचा गांधी घराण्याला नक्कीच ठेस लागलेली आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये काय वाटतं की आता हे मोदींचं जी जादू चाललेली आहे, जो मोदी नारा आहे, हा कितपत खरा आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला स्वतःला काय वाटतं एक जनरल जनता म्हणून? नाही, मी तुम्हाला आधी म्हटलं तसंच की मोदींचं प्रत्येक प्रचार सभेतून पहा किंवा भाजपच्या कुठल्याही नेत्याच्या प्रचार सभेतून बघा, त्यांनी सामान्य माणसाला डायरेक्ट कनेक्ट व्हायचा प्रयत्न केलाय जे बाकीच्या नेत्यांना आणि पक्षांना जमलेलं नाहीये. मग 3-8 कोटी शौचालय असो, बाकीच्या योजना असो, गॅसची योजना असो, त्या माध्यमातून त्यांनी जो तळागाळातला माणूस आहे त्याच्या करता जे काम केलंय ते त्यांनी समाजासमोर आणलं आणि त्याचा निश्चितच फायदा त्यांना या इलेक्शन मध्ये मिळालेला आहे. जिकडे अमित शहांनी असं सांगितलं होतं की आम्ही 400 आकडा पार करू किंवा 400 पोहोचू, तिथे मोदींनी स्वतः विश्वास ठेवला होता की आम्ही 350 नक्की पोहोचू, 350 पोहोचण्याची. मला वाटतं अमित शहा 350 म्हणाले होते आणि त्यांनी डिक्लेअर केलं होतं आधी 400 जेव्हा म्हणाले होते तेव्हा त्याच पत्रकार परिषदेच्या दरम्यान मोदींनी असं सांगितलं होतं की आम्ही जास्त विश्वास जनतेवर ठेवतो म्हणून आम्ही नक्कीच बहुमत गठू असं म्हणून त्यांनी एक सेपरेट साईट हे केलं होतं. जो मोदींनी विश्वास ठेवला होता तो आपण बघितला की 348 पर्यंत आता ऑलरेडी भाजप पोहोचलेली आहे. पश्चिम बंगाल पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण वळतो तेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये साताऱ्यात मात्र पुन्हा एकदा भाजपला धक्का बसलेला, जिकडे उदयनराजेंनी स्वतःची म्हणजे आपण कॉलर टाईट असं नाही म्हणू शकत पण राजेशाही ही पुन्हा एकदा सिद्ध झालेली आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, उदयनराजेंचं पहिल्यापासून जे त्यांचं त्या कार्यक्षेत्रातलं काम आहे आणि मोठा युवा वर्ग त्यांच्या मागे आहे साताऱ्यातला हे सगळ्यात मोठं कारण आहे. आणि जसं त्यांची ख्याती आहे की ते म्हणजे रस्त्यावर येऊन आंदोलनं करतात,
मग त्यांचं मतदार असो नसो ते कायम सगळ्यांसाठी अवेलेबल असतात अशी एक त्यांची ख्याती आहे आणि कदाचित त्याचा फायदा त्यांना मिळताना दिसतोय अजून सुद्धा. पण मग उदयनराजेंची एक राष्ट्रवादीची सीट मिळवलेली आहे जी त्यांनी स्वतःच्या हक्काची सीट होती, हे करत असताना ह्याचा कुठेतरी परिणाम भाजपच्या आकडेवारीवर होऊ शकतो का जेव्हा आता सरकार स्थापन होईल तेव्हा? अगदी एकच जागा असू शकते पण तरी सुद्धा त्या जागेचाही परिणाम तिथे कुठेतरी आपल्याला जाणवू शकतो तुम्हाला वाटतं सत्ता स्थापनेसाठी? बरोबर. नाही, मला वाटत नाही की तसा काही इफेक्ट होईल, कारण 48 पैकी आता मला वाटतंय महायुती 41-42 जागांवरती आघाडीवर आहे, त्यामुळं निश्चितच त्यांनी मागच्या वेळेस जो परफॉर्मन्स दिलेला होता तो त्यांनी मेंटेन केलेला आहे आणि किंबहुना काही ठिकाणी त्यांचं मताधिक्य हे वाढलेलं आहे, त्यामुळं वोट पर्सेंटेजमध्ये जर तुम्ही बघितलं तर 2014 त्यांनी अधिक मताधिक्य मिळवून ह्या जागा जिंकलेल्या आहेत, त्यामुळे मला तसं वाटत नाही. सातारा नंतर दुसरा लगेच आपण बोलूयात कोल्हापूरकडे. कोल्हापूरमध्ये संजय मंडलिकांनी ही आता आघाडी मिळवलेली आहे. कोल्हापूर सातारा हा जो पश्चिम महाराष्ट्र हे सगळे हक्काची जागा असं आपण म्हणू शकतो का पुन्हा एकदा? कोल्हापूरमध्ये मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की 2014 मोदी लाटेमध्ये सुद्धा कोल्हापूरची जागा ही राष्ट्रवादीने राखली होती आणि चांगल्या मताधिक्यानं राखली होती. ह्यावेळेस आघाडी झाल्यानंतर त्यांच्यात अंतर्गत जी बंडखोरी म्हणा किंवा गटबाजी झाली आणि मतभेद होते, स्थानिक मतभेद होते, त्याच्यामुळे त्याचा फटका धनंजय महाडिकांना बसला असं मला वाटतं. आणि कोल्हापुरात तर ते उघड उघड होतं, म्हणजे काँग्रेसचे सतेज पाटील आणि शिवसेनेचे मंडलिक हे दोघंही आमचं ठरलंय याचे बॅनर्स पण त्यांनी लावताना दिसले, त्यामुळं त्याचा फटका निश्चितच राष्ट्रवादीला पडलाय. सांगली मध्ये तिरंगी लढत होती तर सांगली मध्ये अजूनही सांगलीचे निकाल जाहीर नाही झालेले. सांगलीची एकूण परिस्थितीवर तुम्हाला काय अंदाज? सांगलीची लढत ही नक्कीच ट्रिकी होती यावेळेस, कारण मागच्या वेळेस भाजपने ही सीट खूप मोठ्या मताधिक्याने जिंकलेली होती, 2.5-3 लाखांनी जिंकलेली होती, पण ह्यावेळेस वंचित बहुजन समाजाचा हा फॅक्टर एक आला आणि त्याच्यात गोपीचंद पडळकर हा धनगर उमेदवार वंचित बहुजन आघाडीने दिला, त्यामुळे सांगलीमध्ये जर तुम्ही बघितलं तर धनगर जे वोट्स आहेत ते 2-2.5 लाख वोट्स आहेत, त्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम शेवटच्या निकालावर होताना दिसत आहे. आणि दुसरी गोष्ट सांगलीतली अशी आहे की सांगली हा काँग्रेसचा एकेकाचा बालेकिल्ला होता, पण काँग्रेसची अवस्था ह्याच्यावरून तुम्हाला कळते की सांगलीमध्ये त्यांना द्यायला उमेदवार नव्हता, त्यांना ती जागा स्वाभिमानीसाठी सोडायला लागली आणि दादा घराण्यातील विशाल पाटील यांनी ती जागा स्वाभिमानीच्या तिकिटावर घडवली. तिरंगी लढत होती हे थोडीशी पेचात पडणारी अशी निवडणूक होती असं नाही? हो नक्कीच, कारण काय याच्यात जातीय ध्रुवीकरण भरपूरच झालं, त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकत नाही की तिथे काय निकाल लागू शकेल. इचलकरंजी मध्ये आता परिस्थिती आपल्या आलेली आहे, इकडे सिद्धेश्वर स्वामी ऑलरेडी विजयी म्हणून घोषित झालेले सोलापूरला आहेत. मला असं म्हणायचं आहे की भाजपने पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आपलं स्वतःचं एक जर सातारा सोडलं तर आपलं स्वतःच स्थान राखून ठेवलं असं म्हणणं नक्कीच नक्कीच, कारण 2004 घ्या 2009 घ्या त्यावेळेस भाजपचा तिथे काहीच प्रेझेन्स नव्हता, पण 2014 मोदी लाट आली त्यावेळेस कोल्हापूर सोडून बाकी ठिकाणी कोल्हापूर आणि सातारा ऑफकोर्स सोडून बाकी ठिकाणी भाजपने आपले चांगले पाय रोवले आणि आता सुद्धा आपण बघितलं तर ही एक सीट सोडून बाकी सगळीकडे भाजपला यश मिळताना दिसते आपल्याला. एकूणातच मोदी फिरसे मोदी मोदी चौकीदार असे नारे सगळीकडे दिसत आहेत, या सगळ्यातनं पुन्हा एकदा भाजप सिद्ध झालेलं आहे. सत्ता स्थापन केल्यानंतर भाजप कडून म्हणजे सत्ता जेव्हा 26 तारखेला स्थापन होणार आहे असं मोदींनी आता डिक्लेअर केलंय, मग ह्याच्यामध्ये तुम्हाला या सत्तेकडनं तुम्हाला एक सर्वसामान्य माणूस म्हणून काय अपेक्षा आहेत? मला वाटतं मी महाराष्ट्राच्या दृष्टीने जर विचार केला तर आता जो आपला शेतकरी त्रासलेला आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे दुष्काळाचा, तर ते दुष्काळाबद्दल सरकारने एक ठोस पावलं उचलावी अशी माझी अपेक्षा आहे. सेकंडली जो रोजगाराचा मुद्दा आहे तो पण ज्वलंत मुद्दा आहे असं मला वाटतं, महाराष्ट्रात काय पूर्ण देशात तो एक ज्वलंत मुद्दा आहे, तर त्यासाठी सरकारने काम करावं असं माझी अपेक्षा. मोदी आणि काँग्रेस हे वितुष्ट आहे असं आपण म्हणू शकत नाही. आत्ताच जसं आपण ऐकलं की राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वतःचा पराभव अखेरीस मान्य केलाय, जिकडे खरोखरी यावेळी उदार मतांनी त्यांनी मोदींचं अभिनंदन केलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता तुम्हाला आम्ही असं विचारतो की एकूणात हा सगळा आकडा पार केल्यानंतर मोदी सरकार तुमच्या आशेवर खरं ठरेल असं तुमचं मत आहे का?
असे अपेक्षा करायला हरकत नाही, कारण गेल्या 5 वर्षा जर त्यांचा परफॉर्मन्स पाहिला तर बऱ्याचशा ज्या ग्राउंड लेवलला योजना आहेत त्या सगळ्याच पोचल्या असं मी म्हणणार नाही, पण मी पहिल्यापासून तेच म्हणतोय की भाजपचे लोक हे डेटा प्रोव्हाइड करतात, कुठलीही योजना आली की त्याचा डेटा प्रोव्हाइड करतात की एवढ्या लोकांना हा लाभ झाला, ही योजना कार्यान्वित झाल्यापासून एवढ्या लोक हे लाभार्थी आहेत, हे ते सतत सांगत गेले आणि त्या सामान्य माणसाच्या अपेक्षांशी ते जुडत गेले, त्याचा हा परिणाम आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता मोदींचा 26 तारखेला शपथविधी होणार आहे, म्हणजे शपथविधी म्हणण्यापेक्षा मेरी सॉरी पण सत्ता स्थापनेसाठीच पाऊल त्यांच्याकडनं उचललं जाणार आहे, या दरम्यान काँग्रेस काही पावलं उचलेल असं तुम्हाला वाटतं का? कारण आता एवढा मोठा पराभव पदरात घेऊन पुन्हा विधानसभा लवकरच तोंडावर आहेत, सो त्याच्याकडनं तुम्हाला काँग्रेसकडनं काही स्ट्रॅटेजी आखली जाईल असं काही वाटत नाही? नक्कीच, मला वाटतं प्रत्येक पक्ष पराभव झाला की आत्मचिंतन हे करतोच, परंतु काँग्रेसच्या दृष्टीने हे फारच महत्वाचं आहे, कारण आता सध्या जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातून म्हणजे काँग्रेस मुक्त महाराष्ट्र म्हणायला हरकत नाही, आता जेव्हा काँग्रेस मुक्त भारतचा नारा भाजपने लावला होता तो दिला होता, तो आता काँग्रेस मुक्त महाराष्ट्र अर्थातच त्यांनी केला असं म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट असं आहे की त्यांना आता ग्रासरूट लेवल पासून तयारी करावी लागेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पण आत्मचिंतन करायची गरज आहे याच्यात, कारण त्यांचा सुद्धा परफॉर्मन्स आपण बघितला तर 5 जागांवर ते फक्त पुढे आहे, आणि आपण आघाडी कुणाशी करायची, कारण आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा अपॉर्च्युनिस्टिक पॉलिटिक्स करत आले, म्हणजे तो आपल्याला माहिती असेल 2014 साली सुद्धा जेव्हा भाजप आणि शिवसेनेचं अजून सरकार स्थापण्याचं गणित जमत नव्हतं तेव्हा राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देऊ केला होता भाजपला, त्यामुळं अपॉर्च्युनिस्ट लोक आहेत हे, त्यामुळे त्यांना पण थोडीशी स्ट्रॅटेजी चेंज करावी लागेल त्यांची, आणि आपण कमकुवत पक्षाबरोबर आघाडी करायची का किंवा कमकुवत पार्टनरवर आपण कितपत तक धरू शकू याचा विचार ते करतील आणि विधानसभेला त्यांची धोरणं तशी चेंज होतील असं मला वाटतं. मोदींनी लोकसभेची जी काही आता स्ट्रॅटेजी किंवा मोदींनी आता जे बहुमत सिद्ध केलं आहे हाच मोदी पॅटर्न विधानसभेमध्ये पुन्हा पाहायला मिळेल का? खरं तसं बघायला गेलं तर आता आपण 3 राज्यात ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात काँग्रेसनी भरघोस यश मिळवलं होतं, परंतु ती मतं ट्रान्सलेट झाली नाहीत लोकसभेला, त्यामुळं तसं सांगणं तसं कठीण आहे, पण एक गोष्ट नक्की आहे की सरकारच्या ज्या योजना आहेत केंद्र सरकारच्या योजना म्हणा महाराष्ट्र सरकार योजना, कारण महाराष्ट्र सरकार सुद्धा केंद्र सरकारच्या स्ट्रॅटेजीनुसारच काम करत आहे, त्यामुळे नक्कीच त्याचा फायदा त्यांना कुठेतरी विधानसभेत होईल असं मला वाटतं. आतापर्यंत जो भाजपचा निकाल आहे त्याच्यानुसार 345 भाजपला सीट्स आहेत, काँग्रेस 86 आणि इतर 111, म्हणून पुन्हा एकदा काँग्रेसची मतं कमी झालेली आहेत. उमेश सर, तुम्ही आमच्या या चर्चेमध्ये सहभागी झाला आणि तुमची अनमोल मतं आमच्याबरोबर शेअर केली, थँक्यू सो मच. तुम्ही पाहत राहा MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं.